press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार, मी कांचन नागवेकर, रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला गोवन पद्धतीचं कांदा टॅमॅटो पातळ भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य सांगते. हे 3 मीडियम कांदे मी मीडियम आकारामध्ये कापून घेतले. हे 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले. फोडणीकरता तेल घेतलं आहे. 1 छोटा चमचा हळद, कोथिंबीर, 3 छोट्या बारीक मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत. चिंच घेतले इथे मी चिमूटभर. त्याचा मी इथे कोळ बनवून घेतला आहे. लाल तिखट 1 मोठा चमचा, त्यानंतर जिरं 1 छोटा चमचा, कढीपत्ता घेतला आहे, हिंग घेतलं आहे 1/2 चमचा, चवीनुसार मीठ आणि 1 छोटा चमचा राई घेतला आहे. इथे मी 2 ग्लास पाणी घेतलं आहे. हे बघा ग्लासाचं प्रमाण. आता आपण सुरुवात करूया. इथे मी 2 ग्लास पाणी बॉईल करायला ठेवलं होतं. पाणी आपलं चांगलं बॉईल झालं आहे. आता आपण यात कांदा घालूया. गॅस मी मोठी केली आहे. त्यानंतर टॅमॅटो, आता आपण चमच्याने ढवळून घेऊया आणि इथे आपण 1 उकाळा येईपर्यंत थांबूया. आता इथे बघा छानपैकी चांगला उकाळा आलाय. आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया, त्यानंतर हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, कोथिंबीर आणि चिंचेचा कोळ. तुम्हाला यात जर साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आणि रस्सा जर तुम्हाला पातळ किंवा जाड हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करायचं. आता हे चांगलं व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि ते आता आपण 4 ते 5 मिनटं गॅस बारीक करून याच्यावर झाकण ठेवूया. हे बघा आपली 5 मिनटं झाली आहेत. झाकण काढूया. हे बघा भाजी आपली चांगली शिजली आहे. आता गॅस मी थोडी मोठी करते. हे बघा तुम्हाला जर जास्त जाड हवं किंवा पातळ हवं असेल ना तर त्याप्रमाणेच तुम्ही पाणी घाला. मी ते जरा 2 ग्लास पाणी घेतलं होतं पण मला पातळ पाहिजे होती भाजी. आता आपण एका साईडला फोडणी करता तयारी करू. इथे मी फोडणी करता 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल आपलं गरम झालं आहे. आता आपण यात राई घालूया. फोडणी देताना गॅस बारीक करायची. राई आपली तडतडली आहे. आता आपण जिरं घालूया, त्यानंतर कढीपत्ता. कढीपत्त्याचे मी 2 भाग केले पण त्याने चव छान येते. आणि हिंग. फोडणी आपली तयार आहे. मी गॅस बंद करते. आता आपल्याला ही फोडणी यात घालायची आहे. हे बघा आपली पातळ भाजी तयार आहे. दोन मिनटासाठी फक्त मी झाकण ठेवते. असं अर्धवट. 2 मिनटं आपली झाली आहे. झाकण काढते. आपली कांदा टॅमॅटो पातळ गोवन स्टाईल भाजी तयार झाली आहे. मी आता गॅस बंद करते आणि एका तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते. यावर थोडीशी मी कोथिंबीर घालते. आपली गोवन स्टाईल कांदा टॅमॅटो पातळ भाजी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. त्याचप्रमाणे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.